गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. गुरुवारी दुपारी कोरकणवाडा हरमल येथे भंगार अड्ड्याला आग लागली. या आगीत भंगार अड्ड्यातील सामान जळून खाक झालं. सुमारे 40,000 नुकसान झालं आहे. गुरुवारी दुपारी 2 सुमारास सणई व कोरकणवाडा माळरानावर आग लागली. या भागातील सुकलेल्या गवताला आग लागून ती वाऱ्याच्या झोतामुळे पसरली. हरमल केरी रस्त्यालगत पेट्रोल पंपा शेजारील नानू राठोड यांच्या भंगार अड्ड्यापर्यंत ही आग पसरल्यामुळे तिथे मोठी आग लागली. आगीचा धूर परिसरात पसरल्याने लोकांचा श्वास गुदमरत होता. या आगीत भंगारातील प्लास्टिक बाटल्या तसेच इतर सामान जळल्याने स्फोटाचा आवाज घुमत होता. यावेळी भंगार अड्ड्याचे मालक तिथे उपस्थित नव्हते. त्यामुळे आगीत भंगार अड्ड्यातील सामान जळून 40,000 नुकसान झालं. पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवलं. रात्री उशिरापर्यंत ही आग धुमसत होती. राजेश सुरेश कोरकणकर. माझे एक लहानशे आम्ही एक गार्डन केलेले असा, निसाणीचे रॉप मी लावलेले असं, नवीनच स्टार्ट केलेले, स्वयंरोजगार आहे भतून अंडर कसे एक स्वतःच्या जिथून. हांगा कोणीतरी पेट्रोल पंप त्या साईडीसून कोणीतरी आग घातली आणि हांगा सगळी शेतातली पोडींग जागी आग पेटली आणि हांगा उजो पालोवपाक माझे एक वर गेले. असे नाशाडी करपाचे न्हू, कोणीतरी उजो लायता त्यांनी मासे तरी विचार करपाचे. आता ते पेट्रोल पंपाकडे उजो पेटला ते दिसता तुमकां काळो धुवर कितलोसोच मोठो पेटला. ती गार्बेज स्क्रॅपाचो अड्डो पेटलो किंवा लायटीचो खांबो आसलो त्याच्यावर डम डम करून स्फोट झालेलो असा. असे कोणी ते करपाचे ना आणि ह्याच्यावर किती तरी गव्हर्नमेंटान किती तरी उपाय करपाचो. मकबूल माळगिमनी, गोवन वार्ता लाईव्ह.